नमस्कार, श्री स्पेशल रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण अगदी परफेक्ट अशी कुरकुरीत पालक भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत, आणि यामध्ये कोणता पदार्थ ॲड केल्यामुळे ही अगदी कुरकुरीत बनते हे देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे मी पालकाची अशा पद्धतीने पाने घेतलेली आहे, त्याचे देठ काढून घेतलेत आणि हे पानं मी साधारण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असे धुवून घेतलेत। तर आता एक बाऊल घेऊयात आणि या बाऊलमध्ये आता आपण बेसन पीठ ॲड करून घेऊयात। तर इथे मी मेजरमेंट कपच्या सहाय्याने 1 कप जे आहे ते बेसन पीठ घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर मेजरमेंटचे कप ॲव्हेलेबल नसतील तर कोणत्याही वाटीने तुम्ही हे प्रमाण घेऊ शकता। याचबरोबर इथे मी 1/4 कप जे आहे ते तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तांदळाचं पीठ नसेल तर याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लावरचा देखील वापर करू शकता। यानंतर यामध्ये मी 1 चमचा लाल मिरची पावडर ॲड करून घेतली, 1/2 चमचा जिरे ॲड करून घेऊयात। याचबरोबर यामध्ये आता मी 2 चिमूटभर हिंग ॲड करून घेते आणि चवीनुसार मीठ ॲड करून घेऊयात। त्यानंतर 1/2 चमचा जे आहे ते मी इथे हळद पावडर ॲड करून घेतली। पाणी न टाकताच हे सर्व पदार्थ आता व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात आणि आता यामध्ये थोड्या थोड्या प्रमाणात आपण पाणी ॲड करून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने मी थोड्या थोड्या प्रमाणात यामध्ये पाणी ॲड करून भज्यासाठीचं जे मिश्रण आहे तर ते इथे मी तयार करून घेते आहे। इथे मी लाल मिरची पावडरचा वापर केला आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही इथे हिरव्या मिरचीची पेस्ट देखील वापरू शकता। तर अशा पद्धतीने यामध्ये मी अजून थोडंसं पाणी ॲड करून घेते आणि हे परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेते। लक्षात ठेवा, भज्याचं जे हे पीठ आहे हे आपल्याला जास्त घट्टसरही नको आहे आणि जास्त पातळसरही नको आहे। अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला यासाठी लागत असते। तर वजनी प्रमाणात सांगायचं म्हटलं तर इथे 1/4 कप पाणी जे आहे ते शिल्लक राहिलेलं आहे। तर आता पालकाची पानं घेऊयात आणि याला दोन्ही बाजूने व्यवस्थित या पिठामध्ये भिजवून घेऊयात आणि आता 1-1 करून तेलामध्ये आपण ही भजी जी आहेत तर ती सोडून घेऊयात। गॅसवर इथे मी तेल तापत ठेवले, तेल देखील गरम झालेलं आहे। आता 1-1 करून यामध्ये मी भजी सोडून घेते आहे। गॅसची जी फ्लेम आहे ती ठेवताना मीडियमच ठेवायची आहे, ती जास्त हाय फ्लेमवर ठेवायची नाही आहे। तुम्ही पाहू शकता भजी जी आहे ती अतिशय मस्त असे फुगल्या गेलेल्या आहेत आणि याचा कलर जो आहे तर तो देखील अतिशय छान असा आलेला आहे। याच पद्धतीने मी दुसरी बाजू देखील तेलामध्ये छान असे हे फ्राय करून घेते आहे। तर आपले भजे इथे तळून रेडी झालेत। तर आता आपण हे काढून घेऊयात। तुम्ही पाहू शकता भज्याला जो आहे तो मस्त असा कलर आला आहे। याच पद्धतीने मी अजून एक बॅच तुम्हाला तळून दाखवते। तर पालकाची जी पानं आहेत ती दोन्ही बाजूने भज्याच्या पिठामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आणि 1-1 करून यामध्ये भजी जी आहेत तर ती अशा पद्धतीने आपण सोडवून घ्यायची आहेत। फक्त गॅसची जी फ्लेम आहे ती ठेवताना मीडियमच ठेवायची। आणि आता एक बाजू तळून झाली की दुसरी बाजू पलटी करून दुसरी बाजू देखील याच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने आपली दुसरी बॅच जी आहे तर ती देखील तळून झालेली आहे। तुम्ही पाहू शकता आपले पालक भजे जे आहेत ते मस्त असे इथे रेडी झाले, छान असा कलर देखील याला आलेला आहे। हे भजे आता आपण काढून घेऊयात। तर तयार आहे आपले मस्त आणि कुरकुरीत असे पालक भजे। यामध्ये तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लावर वापरल्यामुळे भज्यांना जो आहे तो एक कुरकुरीतपणा येतो। तांदळाच्या पिठामुळे किंवा कॉर्नफ्लावरमुळे याची चवीला तर काहीच फरक पडत नाही, हे चवीला तितकेच छान लागतात आणि कुरकुरीतपणा असल्यामुळे याची जी चव आहे ती अजून जास्त वाढते। आपण जेव्हा मार्केटमधून किंवा ठेल्यावरून अशी भजी घेतो त्याला जसा कुरकुरीतपणा असतो त्याच पद्धतीचे भजे इथे मी तुम्हाला करून दाखवलेत आणि यातील एक भजा मी तुम्हाला तोडून दाखवला। तर तुम्ही पाहू शकता मस्त असे हे कुरकुरीत झालेत आणि आतपर्यंत व्यवस्थित देखील हे तळल्या देखील गेलेले आहेत। तर तुम्ही देखील या टिप्स फॉलो करून अशा पद्धतीचे पालक भजे नक्की करून पहा आणि कसे झाले हे मला कमेंट करून नक्की कळवा। आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी श्री स्पेशल रेसिपीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा।